नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्ह्यात काल 5 नवे कोरोना बाधित रुग्ण, 16 जणांची कोरोनावर मात तर एकाचा मृत्यू। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात गर्दी। मत्स्य प्रक्रिया निर्यातीला कोरोनाचा फटका। महाविकास आघाडी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे। जात पडताळणीसाठी उमेदवाराची जात पडताळणी कार्यालयासमोर झुंबड। आणि खेड तालुक्यासह शहरामध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्ह्यात काल 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 9174 इतकी झाली आहे। काल 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे। आतापर्यंत 8676 जणांनी कोरोनावर मात केली आहे। काल राजापूरमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्टच्या अहवालानुसार रत्नागिरी 3 तर खेड येथील दोघांचा समावेश आहे। ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असल्याने आज अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी तहसीलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरायचा असल्याने शहरातील सायबर कॅफेमध्येही उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहावयास मिळालं। आज अनेकांनी अर्ज भरण्याचा प्रयत्न केल्याने सर्व्हर स्लो झाल्याने अनेकांना अर्ज दाखल करता आलेले नाहीत। उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, मात्र अर्ज दाखल करण्याची यंत्रणाच ठप्प झाली असल्याने उमेदवारी अर्ज दाखल कसा करायचा हा प्रश्न उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना पडलाय। कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका कोकणातील मत्स्य प्रक्रिया निर्यातीला बसलाय। किमान 1 कोटींचा माल पडून राहिल्याने प्रक्रिया उद्योग संकटात आहे। पर्यटन थांबल्याने थायलंड, मलेशियातील बांगड्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने दर घसरलेत। चीनला पर्यायी आफ्रिकन देशातही मालाची मागणी कमीच आहे। मासळी व्यवसायातून दरवर्षी 1000 कोटींची उलाढाण होत असून निर्यातीतून कोट्यावधीचे परकीय चलन मिळत आहे। परदेशात फ्रोझन मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। प्रक्रिया करून क्रोकरी आणि रिबन फिश निर्यात केला जातो। मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने मासळी निर्यातीला लागलेलं ग्रहण अद्यापही सुटलेलं नाही। हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे हे सर्वांना माहीत आहे। राजकीय आतुसापोटी या नोटिसा पाठवल्या जात आहेत। महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही। महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे। आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असं प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच वेळेत होते। ग्रामपंचायत निवडणुकीला प्रवर्गातून उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती बंधनकारक असल्याने सोमवारी पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती। सोमवारपर्यंत 1350 उमेदवारांनी जात पडताळणी अर्ज दाखल केले। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागास वर्गातून उभे राहणाऱ्या उमेदवारांची जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू आहे। ग्रामपंचायतीच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या सर्व मागासवर्गीय उमेदवारांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून जात प्रमाणपत्र प्राप्त करावं लागणार आहे। जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन झाली आहे। खेड तालुक्यासह शहरामध्ये श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील कासाराळी आरसवाडा येथील दत्त मंदिर, खेड न्यायालय, पोलीस वसाहत, समर्थ नगर येथील श्री साई मंदिर यांच्यासह सुसेरी नंबर 2 येथील श्री दत्त मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला। यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। Thank you.
डिसेंबर महिन्यात बालभारती पब्लिक स्कूल रत्नागिरीने राबवलेल्या आंतरशालेय दोहावली आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी गटनिहाय द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून आपलं आणि रोटरी स्कूलचं नाव गौरवित केलंय. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वातील उपजत कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये असणारं कौशल्य विकसित व्हावं या हेतूनं घेण्यात आलेल्या आंतरशालेय दोहावली आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या सर्व स्पर्धकांवर मात करत दोहावली स्पर्धेत पहिला गट तिसरी ते पाचवी यामध्ये शिवम संदेश बेलोसे याने द्वितीय क्रमांक, तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत दुसरा गट सहावी ते आठवीमध्ये आयशा मोहम्मद तिसेकर हिने तृतीय क्रमांक पटकून उज्ज्वल यश संपादित केले. वरील यशस्वी विद्यार्थी शिवम संदेश बेलोसे याला मीनाक्षी निवाते योगेश वीर तसेच हिंदी विषय शिक्षक किशोर नाचरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर नितीन भिडे, निखिल नाचरे यांनी संगीत वाद्याची साथ दिली. आयशा महमूद तिसेकर हिला मानसी देवघरकर, शबाना मुसा, श्यामल श्रीसुंदर, गुरुप्रसाद देवघरकर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, रोटरी क्लब ऑफ खेडचे सेक्रेटरी पराग चिखले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, समन्वयक राहुल गाडबैल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांच्या प्रभाग क्रमांक 2 मधील विकास कामाने प्रेरित होऊन विभागातील मनसे विभाग प्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी जामगे येथे आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी खेडचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, प्रभाग 2 विभाग प्रमुख नईम मुजावर, शाखा प्रमुख राजेंद्र जड्याळ, माजी नगरसेवक प्रसाद शिगवण आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांच्या भूमिका डॉक्टर आनंद आंबेकर यांच्या PhD संशोधनावर पुस्तक निर्मित करण्यात आली. या पुस्तकाच्या सोहळ्यासाठी आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 2011 पासून गेली 9 वर्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे डॉक्टर उषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आनंद आंबेकर यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 100 शासकीय आणि 50 खासगी रुग्णालयातील परिचारकांची मुलाखत घेतली. संपूर्ण भारतातील 16 विद्यापीठातील परिचारिका अभ्यासकांच्या PhD अध्ययनाचा गोषवारा घेऊन सदर अध्ययन करताना भूमिका संघर्ष या प्रमुख संकल्पनेवर सदर अध्ययन केलं. रत्नागिरी शहरात काल संध्याकाळी माळनाका येथील धवल कॉम्प्लेक्समध्ये पती पत्नी यांच्यात झालेल्या वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केल्याने ती गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडलाय. सदर महिला माहेरी राहत होती. तिचा पती महाड येथे कामाला असून काही दिवसांपूर्वी रत्नागिरी नाचणे येथे राहण्यास आला होता. तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी काल संध्याकाळी तिच्या माहेरी म्हणजे धवल कॉम्प्लेक्समध्ये आला. पत्नी बाहेर गेल्याने तो तिची वाट पाहत उभा राहिला असताना बाजारातून परतलेल्या पत्नीबरोबर त्याची जोरदार बाचाबाची झाली. त्यातून झालेल्या वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलंय. संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील प्रौढाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. तुकाराम मोरे असं आत्महत्या केलेल्या प्रौढाचं नाव आहे. मोरे हे सावंत यांच्याकडे कामाला होते. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव येथे दुकानात असलेल्या ग्राहकाला घराच्या सामानासाठी वस्तू पाहत असताना तुकाराम मोरे हे गळफास लावलेल्या परिस्थितीत आढळून आले. हा प्रकार सोमवारी उघडकीस आलाय. मुंबई वा महामार्गावरील गोळवली येथील इर्टिका गाडीने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. अपघातात दुचाकीवरील 2 जण आणि इर्टिका गाडीतील प्रवासी जखमी झाले. मोहन साळुंखे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. दापोली येथील अरफात मैमन हा आपल्या ताब्यातील इर्टिका गाडी घेऊन भरधाव वेगाने जात असताना गोळवली येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोहन साळुंखे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या बाजूला कोसळल्याने दुचाकीस्वार मोहन साळुंखे आणि सहकारी दिनेश अहिरे यांच्यासह अरफात मेमन आणि गाडीतील सहप्रवासी जखमी झालेत.
समोरून अचानकपणे आलेल्या कारला साइड देण्यासाठी रस्त्याच्या कडेला गेलेला कंटेनर उलटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला आहे. हा अपघात संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील 12 नंबर मोरीच्या वळणावर घडला. चालक मनोज कुमार बंसी यादव हे आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन जात असताना समोरून अचानक कार आली. बालाजी शिवराम क्लिअरिंग आणि कॅरियर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा माल भरून कंटेनर नावाशेवा येथे जात होता. संगमेश्वर पोलिसांनी कंटेनर चालक मनोज कुमार यादव याच्यावर भारतीय दंडविधान कलम 279 मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.